बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मध्ये तो 2020 ला आपण रद्द केला होता, म्हणजे ते अडलेले फंड्स मुळे तर ते आता अडणार नाहीत छोट्या नगरपालिका। हां काही काही अजून नगर परिषद नगर पंचायतीच्या ज्या नगराध्यक्षांच्या निवडणुका ज्या आहेत त्या 2018 ला तो निर्णय घेतला होता पण नंतर तो बदलला होता, तर त्या देखील थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय देखील आज घेतलेला आहे। ग्रामपंचायतीचे देखील सरपंच जे आहेत थेट त्याच्यामध्ये त्यांची निवडणूक होईल आणि असे देखील महत्त्वाचे निर्णय जे थेट लोकांच्याशी निगडीत आहेत। बाजार समितीमध्ये देखील शेतकऱ्यांना थेट मतदानाचा जो अधिकार आहे तो देखील पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मध्ये तो 2020 ला आपण रद्द केला होता।